वैजापूर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी चोरट्यांच्या ताब्यातून 350,000 किमतीच्या 6 दुचाक्या हस्तगत केल्या आहे. याबाबत अधिक माहिती अशी की 23 एप्रिल रोजी वैजापूर पोलिसात अजय जाधव राहणार चोरवागलगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची दुचाकी द्रौपदी लॉन्स येथून अज्ञात चोरट्याने लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कौठाळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्हा हा श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगार ऋषिकेश कैलास जाधव राहणार सुदगिरणी परिसर श्रीरामपूर याने त्याच्या साथीदारासह केला आहे अशी माहिती मिळाली. जाधव हा श्रीरामपूर पोलीस ठाण्याआधी जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी अशा अनेक गुन्ह्याच्या प्रकरणात फरार होता. पोलिसांना तो महालगाव येथे आल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी महालगाव येथे त्याला शोधण्याची मोहीम सुरू केली. दरम्यान पोलीस आल्याची चाहूल लागताच तो शेतात पळू लागला. पोलिसांनी त्याचा 2 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला व त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडीची उत्तरे दिली. पोलिसांनी खाकी दाखवताच त्याने आपण गुन्हा आपला साथीदार तुषार बाळू जाधव राहणार रामानगर तालुका श्रीरामपूर याच्यासह केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तुषार जाधव याला ताब्यात घेतले व दोघांच्याही ताब्यातून वैजापूर अहमदनगर पुणे येथून चोरी केलेल्या 6 दुचाक्या जप्त केल्या. पोलिसांनी प्रकरणात ऋषिकेश कैलास जाधव व 21 वर्षीय राहणार सुदगिरणी परिसर श्रीरामपूर व तुषार बाळू जाधव व 20 वर्षीय राहणार रामनगर श्रीरामपूर या दोघांना अटक करत त्यांच्या ताब्यातून 350,000 किमतीचा 6 दुचाक्या हस्तगत केल्या आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी, निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलीस हवालदार योगेश झालटे, महेश बिरुटे, ज्ञानेश्वर मेटे, वाल्मिक बनगे, नवनाथ केरे, पवन सुंदरडे, रणजित चव्हाण, अजित नाचन यांच्या पथकाने केले आहे. प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत.